नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातमी आहे राज्यसभा निवडणुकांविषयी. मतदानावरील आक्षेपामुळे मतमोजणी आता लांबणार आहे. आव्हाड यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपाने आक्षेप घेतला असून मोवियाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे आता मतदानावरील आक्षेपामुळे मतमोजणी लांबणार आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपाने आक्षेप घेतलाय, तर मवियाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेण्यात आलाय. दरम्यान या मतदानावरील आक्षेपामुळे मतमोजणी लांबणीवर पडणार आहे. आक्षेपाचे बाण हे दोन्ही बाजूंनी चालवले गेले असून आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपाने आक्षेप घेतलाय, तर मवियाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. भाजपाने मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर भाजपाने आक्षेप नोंदवला असून या तिघांनी मतदान प्रक्रियेचे उल्लंघन केले असा दावा भाजपाने केलाय. मवियाची तिन्ही मतं बाद करण्याची भाजपाने मागणी केली असून निवडणूक आयोगाने याच्यावर सुनावणी सुरू आहे. या मतदानावरील आक्षेपामुळे मतमोजणी लांबणीवर पडली असून आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपाने आक्षेप घेतलेला आहे, तर मवियाकडून सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. भाजपाने मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर या ठिकाणी जसं महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपाने केला, त्याचप्रमाणे पोलिंग बूथच्या आतमध्ये देखील ते कन्फ्युजन आणि वातावरण दूषित करण्याचं काम करत होते. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार बिलकुल हमखास निवडून येत आहे, एवढं मी तुम्हाला अतिशय कॉन्फिडन्सनी सांगते आहे. भाजपाकडून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप घेतला असून मवियाकडून सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. इलेक्शन कमिशनचे संपूर्ण कॅमेरे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आणि होते, त्यामुळं ते व्हिडिओ सीडी काढतीलच, ते रेकॉर्डिंग काढतीलच. कुठलाही बॅलेट पेपरला मी हात लावला नाहीये आणि कुठलाही बॅलेट पेपर केवळ मी मला जेवढा अधिकार होता कुणाला मत देण्याचा ते पाहण्याचा तो अधिकार फक्त मी वापरला, कुठलाही बॅलेटला हात लावला नाही. उलट त्यांनी जे या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचे बॅलेट हातात घेतले त्यावर आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं आहे. भारतीय जनता पार्टीची अशी अवस्था आहे की मी सकाळीच सांगितलं की त्यांनी बाबरीचे झाडं लावलेत काठेच निघणार, आंबे लागणार नाही. आता ते हारतात आहे म्हणून या पद्धतीचं तिथेही मतदानाच्या बूथवरही त्या पद्धतीचं ऑब्जेक्शन घेऊन वातावरण बिघडवण्याचा एक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. मतदानावरील आक्षेपामुळे आता मतमोजणी लांबणीवर पडणार आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपाने आक्षेप घेतलेला आहे, तर मवियाकडून सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला.
मतदानावरील या आक्षेपांमुळे मतमोजणी आता लांबणीवर पडणार आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर भाजपाने आक्षेप घेतलेला असून मवळ्याकडून सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला. आक्षेपाचे हे बाण दोन्हीकडून सुरू असून यामुळे आता मतदानावरील मतदानाची मतमोजणी ही लांबणीवर पडणार आहे.